कसं मित्रांनो, माझे नाव असेल मंत्रा, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज एकदम एक्साइटमेंट लेवल हाय आहे, कारण का आपण नेहमीच आपल्या कोकणातील उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी धडपड करत असतो, किंवा असे काही उद्योग तुमच्या समोर व्यवसाय आणत असतो की ज्याचा उपयोग आपल्या कोकणातील तरुणांना होईल। असंच आपण एक काही महिन्यापूर्वी आपण किंवा एक वर्ष झालं असेल आपण पल फार्मिंगचा एक व्हिडिओ विरारला जाऊन बनवलेला, आणि त्याच्यानंतर असे काही व्यावसायिक तयार होत आहेत जे आपल्या कोकणात राहून म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात राहून हा व्यवसाय ज्यांनी सुरू केलेला आहे। तर अशा तरुणांना किंवा अशा व्यावसायिकांना देखील आपल्या चॅनलवर आणणं किंवा आपल्या चॅनलमार्फत जगासमोर आणणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। तर आज असाच एका व्यावसायिकाला आज आपण भेटायला जाणार आहोत कवठी गावामध्ये, जिथे त्यांनी स्वतःने पल फार्मिंग सुरू केलं। तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। आता आपण चिपी एअरपोर्टकडे आलेलो आहोत। तर आपण मालवणवरनं येताना देवली ब्रिज करून जेव्हा चिपी एअरपोर्टच्या इथे जो टी जंक्शन लागतो तिथून आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे टुवर्ड्स कवठी साईडला, आणि जर तुम्ही राईट मारला तर तुम्ही वळसा घालून एअरपोर्टला परुळेला जाऊ शकता। तर माझ्या मागे एक चिपी हे जे आहे ते चिपी एअरपोर्ट आहे, आणि या ठिकाणी आता संध्याकाळचं फ्लाईट देखील चालू झालेलं आहे। नमस्कार दादा, स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये। तर तुझ्या ओळखीने आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भूषण राणे। मी झाली 5-6 महिने झाले की 5-6 महिन्यापूर्वी एक कोणता तरी ऑलरेडी मी सोलार पॉवर प्लँटमध्ये काम करायचो, तो व्यवसाय करायचो, आणि नवीन कोणता तरी व्यवसाय करायचा ह्या उद्देशाने मोबाईलमध्ये सर्च करत असताना मालवणी लाईफ या चॅनलवरतीच मला एक पल फार्मिंग संदर्भावर एक व्हिडिओ दिसला, म्हणून तो मी म्हणून त्याची अधिक माहिती घेतली। त्यावेळी मला सह्याद्री पल फार्मिंगचा ॲड्रेस मिळाला आणि त्याच्यातून मग ह्या व्यवसाय करायचा मी ठरवला। अच्छा, आपण जो विरारला जाऊन सह्याद्री पल फार्मिंगचा व्हिडिओ बनवलेला, त्या व्हिडिओमार्फत तुम्ही स्वप्नील साळवी सरांशी तुम्ही जाऊन भेटलात आणि मग तुम्ही ह्याची प्रॉपर ट्रेनिंग घेतली का? हो, मी पहिल्यांदा स्वप्नील साळवी सरांकडून ट्रेनिंग घेतली, त्याच्यानंतर आपली गव्हर्नमेंटची एक सिफा इन्स्टिट्यूट आहे तिथून पण ट्रेनिंग घेतली। अच्छा, ती इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहे? भुवनेश्वर। मी भुवनेश्वरला फक्त ऑनलाईन ट्रेनिंग घेतली। अच्छा, ओके। आणि विरारला जाऊन तिथे स्वतः जाऊन ट्रेनिंग घेतली तिथे। तर दादा, हा जो प्रोजेक्ट आता आपण करतोय तो एक्झॅक्टली तू कुठली जागा निवडलीस या प्रोजेक्टसाठी? ऍक्च्युली माझं इथे बाजूलाच राहतं घर आहे, त्याच्या इथे एक पडवी आहे। ह्या पडवीमध्ये साधारण 8x20 जागा आहे। ओके, आणि ह्या जागेत एवढ्याशा जागेत आम्ही आता हा पूर्ण प्रोजेक्ट करतोय। अच्छा, आता जो आपण प्रोजेक्ट करतोय हा 8x20 जागेमध्ये असला तरी या प्रोजेक्टसाठी लागणारी जागा 8x10 इनफ आहे। हो, आणि आता या 2 टँक्समध्ये तू हे पल फार्मिंग करतोय। बरोबर। तर या आता पल फार्मिंग बद्दलची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया। हो, ही स्वीट वॉटर पल फार्मिंग आहे। हो, ओढ्या पाण्यात केलेली मोत्याची शेती। असं काही नाही की आपण कोकणात राहतोय आपल्या बाजूला खाडी आहे तर खाडीच्याच बाजूला हे झालं पाहिजे, तुम्ही गोड्या पाण्याची असल्यामुळे तुम्ही कुठेही करू शकता। बरोबर।
बरोबर. आता ह्या ज्या दोन टाक्या दिसतात आपल्याला त्या कसल्या आहेत? ह्या दोन स्टोरेज टाक्या आहेत. ओके. आणि ह्या दोन मेन टाक्या आहेत. अच्छा. ह्या दोन टाक्यांमध्ये आपण स्टेरिलाइज केलेली माती टाकली आहे. अच्छा. दोन्ही टाक्यांमध्ये. ओके. आणि त्याच्यामध्ये शिपा सोडलेल्या आहेत. अच्छा. म्हणजे ज्या शिंपल्यांमध्ये मोती तयार होतात ते मोती ह्या दोन टाक्यांमध्ये. हो. आणि ह्या ज्या छोट्या दोन टाक्या दिसतात त्याच्यामध्ये आपण वॉटर टँक्स आहेत. वॉटर हो वॉटर टँक्स आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण सिरामिक रिंग्स, ऍक्टिवेटेड कार्बन आणि बायोवॉल टाकलंय जेणेकरून पाणी फ्रेश राहावं म्हणून. अच्छा. आणि गुड बॅक्टेरिया डेव्हलप व्हावं म्हणून. ओके. त्याच्यानंतर ह्या वॉटर टँक्स काय प्रोसेस होते याच्यावर? ऍक्च्युली ह्या टाकीमध्ये एक छोटी मोटर लावली आहे. ओके. ह्या मोटरमधून हे पाणी वरती जातं ह्या टँकमध्ये. ओके. आणि ह्या टँकमधून मग नंतर इथे होल केलेले आहेत या पाईपला. ओके. ह्याच्यातून पाणी ह्या टँक मध्ये जातं. ज्यावेळी ते वरून पडतं त्यावेळी त्याच्यामध्ये ऑक्सिजन तयार होतो. अच्छा. आणि तिथून नंतर हे पाणी इकडे जातं आणि ह्या साईडला मग इथे आपण हे लावलेलं आहे फिल्टर. इथे फिल्टर होतं त्याच्यातून ह्या टँक मध्ये येतं. Okay. आणि परत ह्या टँक मध्ये पण शिप आहेत. Okay. आणि याच्यातून परत ते ह्या टँक मध्ये येतं. एकूण ते सर्क्युलेट होत राहतं परत परत. ओके. आता हे जे पाण्याचं तू दाखवल्याप्रमाणे हे पाणी कंटिन्यू सर्क्युलेट होतं. हो. मग हे किती वेळ दिवसातनं चालवावी लागते? हे सकाळी एक तास करतो सर्क्युलेशन. ओके. आणि संध्याकाळी एक तास. पण आता समजा आपल्याकडे कोकणामध्ये लाईट जाण्याचे प्रकार भरपूर असतात. बरोबर. तर त्यावेळेला तुम्ही तुमच्याकडे काही बॅकअप आहे का की लाईट नसेल आज नाही चालवलं तर काही इफेक्ट होतो का त्याच्या? एखाद्या वेळेस तुम्ही नाही चालवलं तर चालतं, एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर ऍक्च्युली सर्क्युलेशन का करतो तर ज्यावेळी सर्क्युलेशन होतं त्यावेळी पाणी शुद्ध राहतं, चांगलं राहतं आणि त्यामुळे त्याचा शिपा मग हेल्दी राहतात म्हणून ते सर्क्युलेशन करायचं असतं. पण जर नाही चालली लाईट तर आपण ते पाणी इथून काढून वरती हातानेच टाकावं लागतं. ओके. मग ते परत खालीपर्यंत सर्क्युलेट होऊन येतं पाणी. अच्छा. हो. ओके. म्हणजे त्याच्यावर पर्याय आहे. हो. तर आता प्लांट बद्दलची माहिती आपण तुझ्याकडनं जाणून घेतली. आता मूळ मुद्द्याकडे येऊया की या ज्या शिंपल्या आहेत ज्याच्यात आपण मोती बनवतो तर या कुठल्या प्रकारच्या असतात आणि आपण या कुठून आणल्यात? भारतामध्ये 57 प्रकारच्या शिंपल्या भेटतात. ओके. त्यापैकी आपण आता ह्याच्यामध्ये मार्जालेलीस आणि कोरियालीस. अच्छा. प्रकारच्या शिंपल्या वापरलेल्या आहेत. ओके. आपण सुरुवातीला म्हणजे इथे मी कोरियालीस जातीच्या आणलेल्या बाहेरून. ओके. म्हणजे सुरत वरण आणलेल्या. अच्छा. पण त्या येईपर्यंत खूप डिहायड्रेट झाल्या. ओके. त्यामुळे त्यांचा रिझल्ट नाही आला आणि त्या काही त्या कारणामुळे त्या डेड झाल्या. ओके. म्हणून मग ठरवलं की इथल्या लोकल कुठे मिळतात कसं जायचं. ओके. म्हणून मला इथे वालावलच्या तळ्यात किंवा कुडाळ आणि सावंतवाडी. अच्छा. त्या तळ्यात परत कणकवलीच्या काही खाडींमध्ये मार्जन कोरियालीस जातीच्या शिंपल्या सापडल्या. अच्छा. आणि त्या शिंपल्यांवरती परत रिसर्जरी शाळी सरांनी येऊन परत मला त्यासाठी खूप सपोर्ट केला. अच्छा. त्याची परत रिसर्जरी करून ते आता आम्ही परत याच्यात सोडलेले आहे. अच्छा. म्हणजे यामध्ये आता ज्या शिंपल्या आहेत ज्याच्यापासून आपण मोती बनवणार आहोत, ज्या शिंपल्यांमध्ये आपण मोती बनवणार आहोत, त्या सगळ्या शिंपल्या ह्या आपल्या लोकल आहेत इकडच्या. हो, हो. आणि आपण स्वतः माणसं लावून त्या घेतलेल्या आहेत, काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर सर्जरी करून त्या शिंपल्या आपण या प्लांटमध्ये सोडलेल्या आहेत. तुझ्या हातात ही जी शिंपली आहे ही आपली लोकल शिंपली आहे. हो. पण या प्रजातीचं नाव काय आहे? ही मार्जालेलीस जातीची आहे. अच्छा. हो. आपल्या इथे मार्जालेलीस आणि कोरियालीस दोन्ही पण सापडतात. दोन्ही पण मिळतात. हो. आता ह्या कुठून आणला तुम्ही? ह्या तर वालाल मध्ये भेटली मला तळ्यामध्ये. अच्छा. आणि साधारण काय कॉस्ट पडली? आता कोणाला तरी आपण पैसे दिलेच असतील. मध्ये एक मजुरीच्या रूपाने काढून देतात, एक दिवसाची मजुरी घेतात. अच्छा. जसं भेटतील तसं तुम्हाला काढून देतात. ओके. आणि आपण या प्लांट मध्ये आता 500 शिंपल्या सोडलेल्या आहेत. ओके. या शिंपल्या आणल्यानंतर याच्यावर काही सर्जरी केली जाते का? याच्यानंतर ह्या पहिल्यांदा सर्जरी म्हणजे ह्यांना वेगळ्या प्रोसेस मध्ये ठेवलं जातं. ओके. नंतर सर्जरीसाठी 5 दिवस पहिले अगोदर त्यांना साफ व्यवस्थित केलं जातं. बरं. आणि 5 दिवसानंतर त्याची सर्जरी होते. ओके. नंतर त्याची परत एक सीसीयू प्रोसेस होते. ओके. आणि त्यानंतरच मग पूर्ण ते आपल्याला वाटलं की एकदम आता त्या ठीक झाल्यात, म्हणजे सर्जरी वगैरे व्यवस्थित झाली. ओके. त्याच्यानंतरच मग त्यांना टँक मध्ये सोडलं जातं. पण आता तू ह्या सगळ्याच्या गोष्टी सांगितल्यात, या ट्रेनिंग मध्ये तुला प्रॉपर शिकवल्या गेलेल्या? हो, प्रॉपर ट्रेनिंग मध्ये शिकवल्या पण जातात, म्हणजे अगदी सर्जरी पासून शेवटपर्यंत मार्केटिंग पर्यंत ते शिकवतात. अच्छा. आणि साळवी सर आहेत ते तुम्हाला इथे ट्रेनिंग झाल्यानंतर
सर्जरीसाठी स्वतः येऊन पूर्ण सपोर्ट करतात, पूर्ण हेल्प करतात. म्हणजे पूर्ण त्यांचा सपोर्ट तुम्हाला असतो. आता तू हा जो मागे सेटअप बनवला याच्यामध्ये पण त्यांनी काही तुला मदत केलेली का? हो, म्हणजे आता हा सेटअप मी बनवला पण त्याच्यानंतर मग त्याची पाईपलाईन वगैरे आहे त्याचं पूर्ण गाईड त्यांनीच केलं त्याच्यासाठी. प्लस त्याच्यासाठी लागणारी माती आहे ती स्टेरिलाइज करून घेण्यासाठी पूर्ण त्यांनी सपोर्ट केला मला. अच्छा, म्हणजे साळवी सर प्रत्यक्ष तुमच्या साईटवर येतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करतात. हो, ओके. आता तू म्हणालास की जी सर्जरी केली जाते ती सर्जरी याच्यावर झालेली आहे आणि ह्यामध्ये जी माती आहे ज्या मातीमध्ये हे लहानसे मोठे होतात किंवा ज्याची पुढची प्रोसेस होते ती माती आपण कुठून आणलेली? ऍक्च्युली हे शिंपले जिथे असतात ज्या मातीत तिथूनच ती माती घेतली जाते. अच्छा. आणि ती मग कंपनीमध्ये नेऊन स्टेरिलाइज करून घेतली जाते. अच्छा, मग ती स्टेरिलाइज करायला आपल्या इकडे काही अवेलेबल आहे? आपल्या इथे नाही, पण मी ही मुंबईवरून आणली नाही, तिथे एक कंपनी होते म्हणून स्टेरिलाइज करून आणली. ओके, म्हणजे आपली माती मुंबईला गेली, मुंबईवरून स्टेरिलाइज होऊन पुन्हा इथे येऊन तू प्रोसेसला युज करतोय. ओके, आता मला सांग की मगाशी तू सांगितलंस की पहिल्यावाल्या ज्या शिप्या आलेल्या त्या गुजरातवरून आलेल्या, राईट, आणि त्याच्यानंतर इथे येऊन डेट झाल्या त्या, तर त्याचा साधारण खर्च होता तो 3,500 रुपये होता. बरोबर ना? इथपर्यंत पोहोचण्याचा 3,500 रुपये खर्च होता. मग तो 3,500 तुला लॉस झाला का? ऍक्च्युली लॉस तसंच बघितला तो पहिल्यांदा तुम्हाला लॉसच वाटला, पण त्याच्यानंतर सरांनी मला सांगितलं की त्याचे जे सेल असतात, म्हणजे ही शिंपली आहे हा पूर्ण सेल असतो, ह्या सेल पासून आम्ही काही ज्वेलरी बनवून घेतली, म्हणजे क्लिप म्हणा किंवा इयरिंग्स म्हणा हे बनवून घेतलं. आणि त्याच्यासाठी पण सरांनी काही कंपनीकडे नेऊन अगदी 50 रुपयामध्ये एका सेलपासून आम्हाला त्यांनी क्लिप पूर्ण किंवा जी काही ज्वेलरी असेल ती बनवून दिली. आणि नंतर त्याचं आम्ही सेल आउट साधारण 350 रुपयापासून सेल सुरू केला. अच्छा, म्हणजे त्याच्या त्यातून जे प्रॉफिट झालं त्याच्यात माझा तो पूर्ण झालेला लॉस निघून गेला. तर दादा, आता ही शिंपली ओपन झालेली, आता ही डेट झाली, म्हणजे ही आता प्लांट मध्ये जाणार नाही, पण आपल्या व्ह्यूअर्सला दाखवण्यासाठी तू ही ओपन केल्या त्याबद्दल तू थोडासा लॉस घेतला तुझा, त्याबद्दल तुझे धन्यवाद. एक्झॅक्टली आता आपल्याला कळेल की काय प्रोसेस होते जेव्हा आपण सर्जरी म्हणतो त्यावेळेला एक्झॅक्टली काय होतं हे बघा. आपल्या इथे जी भारतात जे सर्जरी होतात ज्या शिंपल्या आहेत त्या खर तर ह्याच आकाराच्या आहेत, ह्याच्यात जास्तीत जास्त त्या 7 इंच ह्याच आकाराच्या असतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये जी सर्जरी होती ती कुठेही ही नेहमी हाफ राऊंड ह्याच मध्ये होते. कुठेही फुल राऊंड मध्ये आपले जे म्हणतात गोल मोती तो भारतात बनत नाही. त्यामुळे ह्याच्यात जी सर्जरी होते ती शेलच्या बाजूला सर्जरी केली जाते. अच्छा, हा जो पार्ट आहे ह्या इथून आतमध्ये जो न्यूक्लियस आपण म्हणतो जो बी तो इथून आतमध्ये टाकला जातो. अच्छा, आणि तो इथे सेट होतो. अच्छा, हा न्यूक्लियस सेट झालेला आहे. हो, त्याच्यावरती मग हा जो पार्ट आहे ना हा हा निकर सोडतो हळूहळू. अच्छा, आणि त्याच्या आणि तो निकर त्याच्यावरती सतत सतत सोडत राहिल्यामुळे त्याच्यात एक लेअर लेअर येते. ओके, तो म्हणजे आपल्यासाठी मोती मोती असतो. ओके, तर ह्याला काय म्हणतात म्हणालास तू? न्यूक्लियस. न्यूक्लियस बी. ओके, ही बी आपण सोडलेली आहे. हो, त्याच पद्धतीने इथे पण बी आहे का? नाही. हो, इथे पण बी आहे. मग दोन आपण न्यूक्लियस सोडतो. बरोबर. ओके, छोटे मोठे शिंपले असल्यामुळे याच्यात दोनच सोडले जातात. ओके, दोन बाजूला दोन. अच्छा, तर दोन याच्यामध्ये सोडलेले आहेत. आता त्या शिंपलेने ते स्वतःला चिटकून घेतलेले आहेत, म्हणजे ती प्रोसेस तिने चालू केलेली आहे. आता तू म्हणालास की त्याच्यावर जो लेअर येणार त्याची प्रोसेस चालू झालेली आहे, म्हणजे साधारण आता मला सांग की शिंपल्या सोडल्यानंतर आता किती दिवस झालेले आहेत? शिंपल्या सोडल्यानंतर आता साधारण 6 महिने झाले, म्हणजे सर्जरी करून 6 महिने झाले. 6 महिने झाले. 6 महिन्यात ती आता प्रोसेसला लागलेली आहे. म्हणजे आपण आपल्या इकडची लोकल शिंपली वापरून जे प्रयोग केलेला आहे तो सक्सेस होतोय. आता सक्सेस होतो. आता तो त्याच्यावर लेअर सोडत जाणार. ओके, मग तो लेअर सोडल्यानंतर म्हणजे साधारण किती महिन्याचा कालावधी असतो हा? ऍक्च्युली ह्याच्यावरती सर्जरी झाल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवसापर्यंत शिंपली तो जो आपण न्यूक्लियस सोडलाय तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. okay. कारण त्याच्यासाठी तो एक इरिटेट होत असतं तिला आतमध्ये टाकल्यामुळे, म्हणून ती शिंपली आपण त्याला असं उलट करून ठेवतो सर्जरी झाल्यावर. एक 2 ते 3 दिवस उलट करून ठेवतो, त्याच्यानंतर ती काय बाहेर नाही काढत, आणि त्याच्यानंतर मग आडवी करतो. अच्छा, म्हणजे ज्यावेळी आपल्याला
कन्फर्म होतं की ती आता बाहेर नाही काढू शकत. ओके. त्याच्यानंतर मग आडवी ठेवतो आणि 5 दिवसानंतर मग पाण्यात सोडतो. अच्छा, मग तुम्ही बाकीची प्रोसेस ही या टँकच्या बाहेर होते आणि जेव्हा तुम्हाला कळतं की हा आता हा न्यूक्लियस बाहेर नाही येणार आहे, मग तुम्ही 5 दिवसानंतर या टँक मध्ये ती प्रोसेस चालू करता. म्हणजे टँक मध्ये सोडल्यानंतर साधारण मोती आपल्यापर्यंत मिळायला किती वेळ जातो? मोती मिळायला तसं बघितलं तर 12 ते 18 महिन्यापर्यंत कालावधी मोती तयार होतो. ओके, 12 ते 18 महिन्याच्या कालावधीमध्ये हा मोती तयार होतो. जेवढे जास्त दिवस ठेवाल तेवढा तुम्हाला चांगला मोती मिळणार. मग अशी आपण म्हटलं की ही शिंपली आपण ओपन केल्यानंतर ही पूर्णपणे डेड झाली आहे. पण ही डेड जरी झाली असली तर त्याच्यापासून मला लॉस असा नाहीये, कारण ह्या शिंपलीचे सेल आहेत. ओके. त्याच्यापासून मी ज्वेलरी पण बनवू. मग असे तू सांगितल्याबद्दल. हो. आणि हे मास आपण खायला पण वापरू शकतो. ओके. तसंच ह्याच शिंपल्यापासून हे जे बी आहे ते ह्याच शिंपल्यापासून बनवलं जातं. अच्छा, म्हणजे ह्याला न्यूक्लियस म्हणतात. हो. अच्छा, हे वेगवेगळ्या शेप मध्ये. हो. आणि जेव्हा सर्जरी करतो तेव्हा हे न्यूक्लियस याच्या आतमध्ये सोडलं जातं. हो. आणि ह्या न्यूक्लियस वरती आपल्या लेअर सोडून मोती तयार होतो. बरोबर. ओके. आणि हा न्यूक्लियस एका साईडनी चिटकलेला असल्यामुळे नेहमी मोती हा हाफ राऊंडच होतो. ओके. तर त्या आणि बघितलं तर वेगवेगळ्या शेप मध्ये, मग बदाम सोडलं तर बदामाचा शेप मिळणार आपल्याला. नक्कीच. त्या पद्धतीने होणार. आणि हे जे न्यूक्लियस तयार केलेले न्यूक्लियस आहेत हे याच शेलपासून तयार केलेले. याच शेलपासून तयार केलेले असे अनेक प्रकारचे न्यूक्लियस बनतात. म्हणजे आधार पावडरचे पण बनवले जातात, शीप सेल पावडरचे पण बनवले जातात. पण तसे ज्यावेळी आपण न्यूक्लियस वापरतो त्यावेळी ती क्वालिटी मिळत नाही आपल्याला मोत्यांसाठी. त्याचबरोबर त्याला रेट पण तेवढा मिळत नाही. म्हणून नेहमी हा एमओपी न्यूक्लियस वापरणं योग्य ठरतं. ओके. आता मला जाणून घ्यायचं की तू मगाशी सांगितलं की एरिएशन आपल्याला करावं लागतं, तर त्याच्यासाठी सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास, पण फिडिंग किती वेळ आपल्याला करावं लागतं? फिडिंग आपल्याला सकाळी पण आणि संध्याकाळी पण. एरिएशन नंतर आपण त्यांना 2 फिडिंग करतो. ओके. आफ्टर एरिएशन आपल्याला फिडिंग करावं लागतं. ओके. आणि फिडिंग आपण कसं करतो याच्यामध्ये? फिडिंग करण्यासाठी ह्या बॉटल्स लावलेल्या आहेत. ओके. याच्यामध्ये आपण फीड दिल्यानंतर ते थेंब थेंब पडतं. ओके. म्हणजे एकदम त्यांना दिलं तर ते कसं आपण तोंडावर खाद्य मारल्यासारखं झालं. ते थोडं पडण्यासाठी म्हणून त्यांना हे लावलेलं आहे. ओके. जेणेकरून त्यांना हळूहळू ते फीडिंग देतं. अच्छा. आणि साधारण हे पाण्याचे जे पॅरामीटर्स असतात ते कसे सेट केले जातात? कसं जसं फीडिंगचा रोल त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे, कारण जसं फीडिंग असतं तस त्याच्यानुसार त्याला निकर चांगली येते, त्याच्यानुसार तो क्वालिटी मोती बनतो. बरं. त्याच्यानुसार त्याची शाईन पण ठरते. बरं. त्याचबरोबर पाण्याचे पॅरामीटर पण तेवढेच महत्वाचे. ओके. पाण्याचा जर TDS चांगला असेल तो साधारण 200 ते 500 ह्या दरम्यान असणं गरजेचं आहे. ओके. तर टेम्परेचर आहे ते 20 ते 30 ह्या दरम्यान असणं गरजेचं आहे. ओके. आणि नेहमी ते अमोनिया मुक्त असलेलं पाणी असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या मोत्याच्या क्वालिटीवर नेहमीच. बरोबर. म्हणजे तुम्ही जेवढं मेंटेन प्रोजेक्ट ठेवाल तेवढं तुम्हाला एंड जे प्रोडक्ट आहे ते खूप चांगलं मिळेल. दादा, एक अतिमहत्वाचा माझा प्रश्न आहे की प्रत्येकाला आपल्या व्यवसायात प्रॉफिट हवं असतं. तर आता हा जो आपण 500 शिंपल्यांचा हा प्रोजेक्ट करतो आहे त्याच्यामध्ये तू समजा 10% मॉर्टॅलिटी आपण पकडली तर मग साधारण आपल्याला याच्यातनं किती प्रॉफिट आपल्याला मिळू शकतं? याच्यामध्ये मला सगळ्यात अगोदर जे प्रॉफिट झालं ते त्या सेलपासून झालं. तिकडे माझे 3,000 रुपये फक्त लागलेले, त्याच्यातून मला 40,000 पर्यंत प्रॉफिट झालं. अच्छा, म्हणजे जे डेड शिपा होत्या त्याच्यातनं तू 40,000 रुपये प्रॉफिट कमवलंस. ओके. आणि आता उरलेलं म्हणजे 500 शिपा सोडल्यात मी, त्याच्यापैकी 10% मॉर्टॅलिटी झाली. आणि धरून त्याला आपले 400 रुपये शिपा जरी राहिल्या त्याच्यापासून मला एका शिंपली मधून 2 मोती मिळतात. त्यामुळे 800 मोती मिळणार. आणि एक साधारण पर कॅरेटचा आता जो रेट असतो तो साधारण 1,000 रुपये कॅरेट पर्यंत असतो. ओके. कारण हे पूर्णपणे एमओपी मोती असणार. बरोबर. आणि त्याच्यापासून जर 1,000 रुपये जर एक कॅरेट नुसार किंवा एका मोतीपासून मला 1,000 रुपये जरी मिळाले तर 1,00,000 माझी इन्व्हेस्टमेंट फक्त 1,00,000 आहे आणि मला जे मिळणार आहे रिटर्न ते साधारण 8,00,000 पर्यंत त्याची अपेक्षा आहे. पण हे 8,00,000 मिळण्यासाठी तुला 12 ते 18 महिन्याचा कालावधी लागेल. आता जो आपला हा तू प्रोजेक्ट केलेला आहे याचं संपूर्ण ट्रेनिंग घेऊन तू या ठिकाणी आपल्या कवठी गावामध्ये साधारण कुडापासून किती लांब आहे? 20 किलोमीटर आणि मालवणपासून तेवढंच 20 किलोमीटर.
आणि चिपी एअरपोर्ट पासून थोडं जवळ आहे. तर तुझ्याकडे जर इथे कुणा अभ्यास करायला यायचं असेल किंवा प्रोजेक्ट जाणून घ्यायला यायचं असेल तर तुझी परमिशन आहे का ते इथे येऊन बघू शकतात? हो, म्हणजे आम्ही सह्याद्री पर्ल फार्मिंग तर्फे इथे आता ट्रेनिंग अरेंज करतो. अरे वा, ट्रेनिंग सेंटर इथे आता चालू होणार आहे. हो, ओके. अगदी चतुर्थी नंतर आपण इथे एक ट्रेनिंग घेणार आहोत. ओके, जर कोणाला यायचं असेल तर नक्कीच येऊ शकतात. अच्छा, सेटअप बघायला पण येऊ शकतात, काय माहिती असेल तरी पण येऊ शकतात. ओके, आणि ट्रेनिंगसाठी पण येऊ शकतात. अच्छा, तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो? हो, माझा नंबर आहे 94120947408. अच्छा, तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुझे संपर्क करून ते लोक या ठिकाणी येऊन तुझा हा प्रोजेक्ट बघू शकतात. सो खूप खूप धन्यवाद दादा, खूप चांगली माहिती दिलीस. नक्कीच तुला या सगळ्या गोष्टीतनं यश मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि मालवणी लाईफ परिवाराकडनं तुला खूप खूप शुभेच्छा देतो. मी पण थँक्यू म्हणतो सर तुम्हाला, कारण तुम्ही इकडे येऊन आमच्या प्रोजेक्टला भेट दिलात आणि तुमच्यामुळे हा प्रोजेक्ट मला माझ्यापर्यंत पोहोचला आणि मी या प्रोजेक्ट मध्ये आता पायलट प्रोजेक्ट म्हणून खरं तर मी सुरुवात केली आहे, नंतर मी मोठ्या प्रमाणात करणार आहे. नक्कीच नक्कीच, तुमच्यामुळेच माहिती पण मिळाली आहे. थँक्यू, थँक्स. तर मित्रांनो, आपण जे हे व्हिडिओ बनवतो त्याचं मूळ इंटेन्शन हेच असतं की आपल्याकडे इतके व्यवसाय आहेत जे आपण करू शकतो ते जर आपल्या कोकणातील युवकांना कळले तर हा कोकणातील युवक याच ठिकाणी राहून आपला स्वतःचा व्यवसाय चालू करेल आणि एक जर व्यावसायिक तयार झाला तर त्याच्या हाताखाली 4 ते 5 माणसांना रोजगार निर्मिती होईल. मित्रांनो, आपला कोकणातील युवक पुणा मुंबई सारख्या शहरामध्ये न जाता जर इथे राहिला तर नक्कीच मी म्हणेन की मालवणी लाईफचे व्हिडिओ खरंच सार्थकी लागले. आपण विरारला जाऊन साळवी सरांबरोबर जो व्हिडिओ बनवलेला त्याचाच हा इम्पॅक्ट आहे आणि या ठिकाणी भूषण दादाने आपला स्वतःचा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. जर तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर कवठी गावामध्ये या ठिकाणी गावकरवाडी आहे आणि या गावकरवाडीमध्ये भूषण दादांच्या घराच्या बाजूलाच हा प्रोजेक्ट आहे. दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेलवर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याशी बोला आणि मग त्यांच्या वेळेनुसार तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि हा प्रोजेक्ट बघू शकता. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.